नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या 50 लाख रुपये निधीमधनं कामशेत येथील मुस्लिम दफनभूमीला संरक्षण भिंतीच्या कामाचं या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आणि काही दिवसातच हे काम पूर्ण होणार आहे. तर या ठिकाणी मुस्लिम समाजाचे जे नेते आहेत आतिकबाई सिद्दीकी त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काय सांगाल या कामाबद्दल आणि आमदारांनी तुम्हाला निधी उपलब्ध करून दिला? उनका बहुत बडा एहसान है हम लोग के ऊपर, क्योंकि इसके पहले भी एक बार 30 लाख, एक बार 15 लाख और अभी 50 लाख, ऐसा करके टोटल 85 लाख रुपया करीब करीब कामशेत मुस्लिम जमात के लोगों को किया है, उनके हक में मतलब जो है काम करने के लिए किया है. हम लोग उनके दिल से बहुत बहुत उनका आभारी है और उम्मीद करते हैं आगे भी ऐसे काम करते रहेंगे और आने वाले दिनों में हम लोग सब उनके साथ में ही है. ठीक है. तर या ठिकाणी कामशेत ग्राम पंचायतीचे कार्यक्षम सरपंच रुपेश उर्फ बंटी गायकवाड आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ. गेल्या अनेक वर्षाचा हा प्रश्न होता या समाजाकडे. अनेक वर्षापासून ही संरक्षण भिंत होत नव्हती, आज आमदार साहेबांच्या माध्यमातून झाली. काय सांगाल? खूप आनंद वाटतोय, कारण प्रत्येक समाजातील घटकाला न्याय देण्याचं काम या मावळ तालुक्यातील लोकप्रिय कार्यक्षम आमदार सन्मान्य सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून होत आहे. अनेक दिवसापासून या समाजाचे प्रश्न प्रलंबित होते, मग रस्ते असतील, ड्रेनेज असतील किंवा संरक्षण भिंत असेल, निवारा शेड असेल. आमदार साहेबांच्या पाठपुराव्याने त्यांनी या संरक्षण भिंतीसाठी, तसंच ह्या जागेवर आपण उभे आहे, हा रस्ता देखील आमदार साहेबांच्या 10 लक्ष निधीच्या निधीमध्ये, तसंच त्यांच्या जे 13 गुंठे जे आता आपले हे आहे तिथं पण त्यांनी 10 लक्ष निधी, असे खूप सुमारे 90 लाख रुपये या आमदार साहेबांनी यादी दिलेले आहेत. तर खूप खूप मावळ तालुक्या म्हणजे कामशेत शहराच्या वतीने मी आमदारांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. बरं, आतापर्यंत मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायतीला किती निधी दिला? अंदाजे 20 कोटी रुपये निधी दिलेला आहे आणि ते आम्हाला खूप अभिमान वाटतो सांगायला की आमच्यासारख्या या बॉडीला आम्ही देखील काम करत असताना असा आमदार आम्हाला लाभणे हे आमचं भाग्य समजाव आणि असे आमदार या मावळ तालुक्यात पुन्हा होणे नाही, कारण सुमारे 20 लक्ष 11 कोटीची योजना आहे. 11 कोटीची आपल्या गावामध्ये पाणी पुरवठ्याची योजना आहे, महिलांच्या डोक्यावरील हांडे उतरवण्याचं काम या मावळ तालुक्याच्या आपल्या भावाने केलेलं आहे, त्याच्यामुळे खूप अभिमान वाटतो आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आम्ही कट्टर या आमदार साहेबांच्या मागे ठामपणे आम्ही उभं राहणार आहे. तर या ठिकाणी मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके मुस्लिम दफनभूमीच्या संरक्षण भिंतीसाठी 50 लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे आणि काही दिवसामध्ये काम पूर्ण होण्याचं हे वैशिष्ट्य म्हणजे आमदार सुनील शेळके यांचं. अण्णा, काय सांगाल या समाजाला? गेल्या अनेक वर्षापासून दफनभूमीला संरक्षण भिंत नव्हती, त्यामुळे त्यांच्या जागेवर अतिक्रमण होणं किंवा वाद होण्याचे प्रसंग घडले असे, तुम्ही ही संरक्षण भिंतीसाठी निधी मंजूर केला. मावळ तालुक्यामध्ये प्रत्येक समाजाच्या ज्या ज्या ठिकाणी धर्माचं किंवा आपल्याचं आपण धार्मिक स्थळ म्हणतो त्या प्रत्येक ठिकाणचं जतन करणं किंवा तिथलं सुरक्षा भिंत असेल, तिथलं सभामंडप असेल, तिथं रस्ते असतील, हे काम सातत्यानं आपण वेगवेगळ्या हेडच्या माध्यमातून मावळ तालुक्यात मागील काही वर्षापासून करतो आहे. आज कामशेत किंवा लोणावळा शहरात तळेगाव शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी माझ्या अल्पसंख्याक समाजाचे बांधव मुस्लिम समाजाचे बांधव ज्या ठिकाणी राहत आहेत किंवा त्यांचं धार्मिक ठिकाण आहे त्या प्रत्येक ठिकाणची सुधारणा कशी होईल किंवा जेणेकरून समाजाला एक सुरक्षित वाटावं, तिथल्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या सुविधा मिळाव्यात, याकरता आम्ही राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाकडून देखील काही निधी उपलब्ध केला, त्याचबरोबर DPDCच्या माध्यमातून देखील निधी उपलब्ध केलेला आहे. आज सुरक्षा भिंतीचं जरी काम होत असलं तरी या भागामध्ये स्ट्रीट लाईटचं काम असेल, इथलं स्वच्छतागृहाचं काम असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी दफनभूमी आहे किंवा ज्या ठिकाणी नमाज पडतायत त्या प्रत्येक भागाला सुरक्षित करणं आणि तिथल्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून देणं हे एक लोकप्रतिनिधी माझं काम देखील आहे. आणि आज मला सांगायला एक समाधान वाटतं, कामशेतच्या सरपंच माझ्या सर्व सदस्यांनी देखील ही मागणी केली होती, माझ्या सर्व मुस्लिम समाजानं देखील सातत्यानं जी काही मागणी करत होते त्यास पूर्णत्वास जाते, परंतु अजूनही काही कामं अपूर्ण आहेत. त्यामध्ये मला मागाशी चाचणी गावातल्या रस्त्याचं काम सांगितलं, तेही काम येत्या 15 दिवसांमध्ये मी तुम्हाला पूर्ण करून देईल अशा पद्धतीने देखील आश्वासित केलं आहे. शेवटी या तालुक्यात राहणाऱ्या प्रत्येक घटकाला प्रत्येक समाजाला बरोबर घेऊन जाणं, त्यांच्या अडीअडचणी सोडवणं किंवा त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं ही माझी नैतिकता आहे, ही माझी जबाबदारी आहे.
आणि ती जबाबदारी स्वीकारून पुढील काळामध्ये देखील प्रत्येक समाजाला जी काही मदत लागेल, जे काही त्यांचं काम असेल ते पूर्ण केले जाईल, हा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना दिलेला आहे. उद्याच्या काळात तालुक्यातील अनेक कामं होत असताना मूलभूत सुविधांवरती अधिकचा भर देणं नक्कीच आम्हाला योग्य वाटतं. बरं अण्णा, आपल्या या कामशेत ही तालुक्याची बाजारपेठ आहे आणि पोलीस स्टेशन हे अर्धा गुंठा जागेत आहे आणि पाटबंधारे विभागाकडे 100 एकर जागा आहे, काही ठिकाणी 10 गुंठे, काही ठिकाणी 15 गुंठे. तर मावळचं महसूल विभाग जे आहे तहसीलदाराच्या वतीनं त्या जागेची नोंदी झाल्या नाहीतर आपल्या कामशेत पोलीस स्टेशनला पवना चौकाच्या बाजूला असणारी 10 गुंठे जागा जर मिळाली तर पोलीस स्टेशन चांगलं होईल, या संदर्भात आपण काय करणार? मला मागच्या आठवड्यातच काही माहिती आपल्या सहकाऱ्यांकडून माहिती मिळाली की काही जागा ही आपल्या पाटबंधारे विभागाची 10-12 गुंठे जागा कामशेडमध्ये आहे, ती जागा देखील मागण्याचा किंवा तो प्रस्ताव शेवटी शासनाकडेच द्यावा लागणार आहे. मागच्या काळामध्ये राज्य सरकारने एक निर्णय घेतला होता, कॅबिनेटमध्ये ठराव केला होता की ज्या विभागाची जागा रिझर्वेशनमध्ये आहे किंवा जिथं रिझर्वेशन टाकलेलं आहे ती जागा त्याच विभागाला वापरता येईल. मग शेती किंवा कृषी विभागाची जागा ती कृषी विभागालाच वापरता येईल, महसूल विभागाच्या जागा आहे महसूल विभागाला वापरता येतील, पाटबंधारे विभागाची जागा पाटबंधारेला किंवा वन विभागाची जागा वन विभागाला, अशा पद्धतीनं जे ठराव करण्यात आला होता त्या ठरावामुळे आपल्याला कामशेटमध्ये कृषी विभागाची जी जागा उपलब्ध होती ती आपल्याला देता येत नव्हती. परंतु उद्याच्या काळामध्ये कुठेही जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणची उपलब्ध करून मला DPDC 5,000 कोटी रुपयाचा निधी आणणं सहज शक्य आहे. परंतु जागेअभावी आपल्याला ते करता येत नाहीये, परंतु जागा उपलब्ध करण्याकरता मी प्रयत्न करून ती पूर्ण करेन. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे.